गेल्या अनेक दिवसाचं माझं आणि कोल्हापूरकरांचं स्वप्न आज पूर्ण होतंय. कोल्हापूर विमानतळाच्या अध्यावत अशा या इमारतीचं देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांच्या हस्ते लोकार्पण होतंय. आज या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित ऑनलाईन व्हिसीवर असणारे हवाई उड्डाण मंत्री सन्माननीय ज्योतिरादित्य सिंधियाजी, काहीच वेळा तिथं उपस्थित राहणारे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, व्यासपीठावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब, लोकसभेतील माझे सहकारी खासदार संजयदादा मंडले, खासदार धैर्यशीलदादा माने, उपस्थित असणारे महाराष्ट्र नियोजन मंडळाचे प्रमुख राजेजी क्षीरसागर, आमदार प्रकाशजी आबेडकर, आमदार प्रकाशजी आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, समरजित राजे घाडगे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सुजित चव्हाण, राजेखान जमादार, राहुल देसाई, नाना कदम, कृष्णराज महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी संजयजी शिंदे, सुनील फुलारी, रवींद्र अडसूळ, एअरपोर्ट अथॉरिटीचे सर्व सन्मान्य अधिकारी, सन्मान्य पियुषजी श्रीवास्तव, दिलीप सजनानीजी, के दास, आपले एअरपोर्टचे एअरपोर्ट चेअरमन, एअरपोर्टचे मॅनेजर अनिल शिंदेजी, प्रशांत वैद्यजी, पी पी डुबलजी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व उद्योजक, सर्व संघटनांचे पदाधिकारी, चेंबर ऑफ कॉमर्सचे आहेत, क्रीडाईचे दिसत आहेत, एम आय डी सीचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत, बार असोसिएशनचे सगळे लोक आहेत, भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व सहकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व कोल्हापूरकर नागरिक, पत्रकार, छायाचित्रकार बंधूनो, आज आपल्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे. कारण या दिवसाची आपण गेले अनेक दिवस वाट पाहत होतो, तो आज दिवस उजाडलेला आहे. एक अध्यावत सुंदर देखणं असं एअरपोर्ट, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात आणि देशात अनेक प्रकारची विमानतळ पाहिली असतील, परंतु कोल्हापूरच्या एअरपोर्टचा लुक जो आहे तो सगळ्यांपेक्षा वेगळा आणि दिमागदार आणि देखणा केलेला आहे. ज्या पद्धतीनं महालक्ष्मीचं मंदिर आहे, ज्योतिबाचं मंदिर आहे, आपल्या इथले पॅलेसेस आहेत, त्याचा टच, त्याचा लुक देण्याचं काम सन्माननीय ज्योतिरादित्य सिंधियाजी यांनी या आपल्या विमानतळाला दिलेलं आहे. आणि म्हणून ही इमारत जर तुम्ही बघितली तर अतिशय सुंदर, आणि आत त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपण पाहू शकता की जी आपली परंपरा आहे, जो आपला वारसा आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, त्याचं भव्य दिव्य असं चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ज्योतिबा मंदिर, महालक्ष्मी मंदिर, खिद्रापूरचं मंदिर, आपल्या महाराणी ताराराणी यांचा पुतळा, त्याचा फोटो, अशी अनेक वैशिष्ट्य आपल्याला या विमानतळावर पाहायला मिळतील. आणि म्हणून मी म्हटलं की आपण भाग्यवान आहोत की आज प्रधानमंत्री मोदीजींची जी दूरदृष्टी होती ते दूरदृष्टी कोल्हापूरवरही पडलेली आहे. त्यांचं विजन छोटं नाही आहे. तुम्ही बघा, आज देशभरामध्ये प्रधानमंत्री मोदीजींचं जे विजन आहे की माझ्या देशामध्ये जगातलं सर्वोत्कृष्ट जे असेल ते भारतामध्ये पाहिजे. काही उदाहरणं आपल्याला घ्यायला हरकत नाहीत की आज जगातला सगळ्यात मोठा पुतळा, ज्याला आपण म्हणतो स्टॅच्यू, तो आज सरदार वल्लभभाई पटेलांचा आपल्या देशामध्ये आहे. जगातला सगळ्यात मोठा रेल्वेचा ब्रिज, चिनाब ब्रिज, जगातला सगळ्यात मोठा आज भारतामध्ये आहे. जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू, अटल सेतू, मुंबईमध्ये आपल्यामध्ये आहे. जगातलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर आपल्या भारत मंडप म्हणून दिल्ली या ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय. आणि अशा अनेक देशभरामध्ये जगातल्या सर्वोत्कृष्ट गोष्टी घडत असताना कोल्हापूरही कुठं पाठीमागं नाही आहे. कोल्हापूरला विमानतळ मिळालेलं आहे, कोल्हापूरला बास्केट ब्रिज मिळालेला आहे, सहा पदरी रस्ते होत आहेत, कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनसाठी 45 करोड रुपयाचे भूमिपूजन आणि कामं सुरू झालेले आहेत. वंदे भारत, संजयदादा तुम्ही सांगत होता, आपला प्रयत्न आहे या 2 दिवसामध्ये वंदे भारतचं इनॉग्रेशन व्हावं असा माझा प्रयत्न आहे 2 दिवसामध्ये. आता मला माहीत नाही त्यात यश कितपत मिळेल, पण आपला पाठपुरावा आहे की अधिवेश आपल्या निवडणुकीची जी आचारसंहिता ती लागण्यापूर्वी आपली वंदे भारत कोल्हापूर मुंबई सुरू व्हावी. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला केंद्रीय मंत्रालयाकडून मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळालेले आहेत. आणि म्हणून असं एक भव्य दिव्य आणि सुसज्ज असं विमानतळ, एअरपोर्टची बिल्डिंग आम्हाला दिल्याबद्दल अनेक लोकांचे आपल्याला इथं आभार व्यक्त करावे लागतील.
मी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला, त्या सर्वांचं मी अभिनंदन करीन, त्यांचे आभार व्यक्त करीन. त्याचबरोबर एअरपोर्ट अथॉरिटीचे चेअरमन महापात्रा साहेब, आपल्या DGCA डायरेक्टर सत्यवती मॅडम, रावत साहेब एअरपोर्ट पूर्वीचे मॅनेजर आपल्या अभ्यंकर मॅडम, यापूर्वीचे सिव्हिल इंजिनियर अंजनी शर्मा मॅडम, पूर्वीचे एअरपोर्ट मॅनेजर कमलकुमार कटारिया, आणि विशेष आपल्याला अभिनंदन करावं लागेल ते आमचे वैद्य साहेब, ज्यांनी हे अशक्य कोटीतलं काम म्हणजे हे आर्चेस वगैरे बनवणं थोडंसं क्लिष्ट काम होतं, परंतु त्यांनी ते काम पूर्ण केलं. पूर्वीचे जिल्हाधिकारी रेखावर साहेब, आत्ताचे जिल्हाधिकारी संजय शिंदे साहेब, नरवडकर साहेब, या सगळ्यांनी त्यामध्ये मोठं योगदान दिलं. आत्ताचे एअरपोर्ट मॅनेजर अनिल शिंदे साहेब, या सगळ्यांनी रात्रंदिवस हे काम पूर्ण करून आज ही अद्ययावत आपल्याला व्यवस्था दिलेली आहे. साहेब, मी आता एकच मिनिट बोलतो, कारण CM साहेब येणे शक्यता आहे आणि त्यांच्यानंतर मला बोलता येणार नाही. तुम्हालाच CM म्हणून आम्ही आता आपल्या काही मागण्या आहेत कोल्हापूरच्या, त्या तुमच्यासमोर मांडतो लोकप्रतिनिधी म्हणून. आपण त्याचा पाठपुरावा करावा. 64 एकराचा जो अधिग्रहणाचा भाग होता, त्यापैकी 12 हेक्टरचं काम अजून अपूर्ण आहे. त्याच्यासाठी जो निधी लागणार आहे, खाजगी तत्वावर खरेदी करण्याची परवानगी आणि लागणारा निधी, त्या संदर्भात आपण विशेष पाठपुरावा करण्याची गरज आहे. तेवढं झालं की मग आज जो आपला रनवे 1930 मीटर आहे, आज आपल्याकडे एमराल्ड उतरतं आहे, जेट उतरतं आहे, परंतु बोईंग आणि एअरबस जर उतरायचं असेल तर त्याचा रनवे जो आहे तो 2300 मीटर करणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्यासाठी अगदी छोटंसं काम राहिलेलं आहे, ते आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एक महत्त्वाचा विषय आहे, ज्या पद्धतीनं ही सगळी विमानतळं देशभरामध्ये, मगाशी श्रीवास्तव साहेबांनी सांगितलं की 74 वरून आज 149 एअरपोर्ट देशामध्ये झालेले आहेत, ते RCS खाली झालेले आहेत. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम होती, त्यातून ह्या छोट्या छोट्या गावांना हे एअरपोर्ट झाले. तर महाराष्ट्र शासनानं सुद्धा VGF म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंडिंग जर आपण दिलं, तर या छोट्या छोट्या शहरामधून आणखीन विमानसेवा सुरू शकतील. औरंगाबाद आहे, शिर्डी आहे, नाशिक आहे, आणि ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतला. आणि VGF जर आपण सगळे एअरलाईनवाले इथं बसलेले आहेत यांना जर आपण करून दिलं, तर हे मोठ्या प्रमाणात या सगळ्या छोट्या मोठ्या कनेक्टिव्हिटी निश्चितपणानं पूर्ण होतील याची मला खात्री आहे. त्याचबरोबर या सगळ्या एअरलाईन्स चालवत असताना त्यांना काही फ्युएलमध्ये सुद्धा त्यांना काही कन्सेशन पाहिजे. आता खरं म्हणजे राज्य आणि केंद्र दोन्हीचा प्रस्ताव आहे, त्यासाठी सुद्धा आपण सहकार्य करावं. आणि एक अंतिम विषय, छत्रपती राजाराम महाराजांचं नाव या विमानतळाला द्यावं, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी खूप पाठपुरावा केलेला आहे. आपला प्रस्ताव राज्य शासनाचा ठराव झालेला आहे, तो केंद्र सरकारकडे गेलेला आहे, तिथंसुद्धा पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आणखीन एकदा रिमाइंडर त्याला आपण देण्यासाठी प्रयत्न करावा, एवढीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो. आणि ज्याचा उल्लेख विमानतळासाठी झाला होता, एकच मिनटं, एक गुड न्यूज द्यायचे साहेब, जी आपली कोल्हापूर तिरुपती विमानसेवा बंद झालेली होती, ती 31 मार्चपासून स्टार एअरलाईन्सची कोल्हापूर आणि तिरुपती 4 दिवसीय विमानसेवा सुरू होते, ही एक आनंदाची बातमी आहे. आणि मंडलिक साहेबांनी सांगितलं, धैर्यशील माने साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर 1 वर्षाच्या आत कोल्हापूर विमानतळ हे इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल, याची सुद्धा ग्वाही मी आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.